भाजपच्या आशिष देशमुखांची डोकेदुखी वाढली. नागपूर मधील काटोल विधानसभा निवडणुकीत येणार नवीन ट्विस्ट. लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत आलं. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यात. यात काटोल मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण या मतदारसंघावर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान अविनाश ठाकरे दावा ठोकणार आहेत. त्यामुळे काँग्रेसनं निष्कासित केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आशिष देशमुखांची डोकेदुखी वाढणार आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात अनिल देशमुख तब्बल 4 वेळा निवडून आलेत, पण यावेळेस भाजपनं काटोलची निवडणूक प्रतिष्ठेची मानली आहे. त्यामुळे या ठिकाणून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाजपचे 2 नेते अविनाश ठाकरे आणि आशिष देशमुख यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अविनाश ठाकरे हे भाजपचे निष्ठावान नेते असून गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काम केलंय. नागपूर महानगरपालिकेतून ते 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. त्यासोबत त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलंय. तसंच सत्ता पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अविनाश ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. काटोल मतदारसंघात ठिकठिकाणी भावी आमदार म्हणून त्यांचे पोस्टर झळकले असून विधानसभेसाठी त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सामान्य जनतेच्या मनातील माणूस म्हणून त्यांच्या समर्थकांकडून त्यांचं कौतुक करण्यात येते. ठाकरे यांच्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आशिष देशमुख भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपनं अविनाश ठाकरे यांच्याकडे 2019 विधानसभेच्या अगोदर विस्तारक पदाची जबाबदारी दिली. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच बांधकाम विभागातील कामगारांना साहित्य वाटप इत्यादी महत्वाची कामं पार पाडली. सावरगाव सारखी ग्रामपंचायत 19-0 निवडूनही त्यांनी दाखवलीय. काटोल मतदारसंघात 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तेव्हापासूनच भाजपनं या मतदारसंघात संपूर्ण ताकद लावली आहे. त्या अनुषंगानं अविनाश ठाकरे यांनी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आशिष देशमुख हे देखील या ठिकाणून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.